हॅलो, नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वडापाव. त्यासाठी हे दोन मोठे मोठे बटाटे मी उकडवलेले आहे. आता प्रथम भाजी बनवून घेणार आहोत आपण. एक ताट घेतलं, बटाटे प्रथम कापून घेतले. प्रथम बटाटे आपण कापून घेणार आहोत. आता ही कढई ठेवली आहे मी, तर आता भाजीला आपण फोडणी देणार आहोत. प्रथम तेल टाकलं, प्रथम टाकणार आहोत आपण मोहरी. मोहरी आपली मोहरी आपली तडतडली आहे. टाकणार आहोत अर्धा इंच जिरं. हा कढीपत्ता, हे जिरं पण आपलं तडतडलेलं आहे आणि हा मी ठेचा केलेला. हा ठेचा टाकणार आहोत आणि हे बटाटे मॅश केलेले टाकणार आहोत. टाकणार आहोत थोडीशी हळद. आता ह्याच्यामध्ये मी ठेचा भरपूर टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडर टाकणार आहे पाव चमचा, कारण आपण ठेचा भरपूर टाकलेला आहे. आणि हे मीठ, चवीपुरतं मीठ. आणि शेवटी ही कोथिंबीर. थोडं सगळं टाकून आपण परत एकदा मॅश करून घेणार आहोत. आता ही भाजी आपली मॅश झालेली आहे. आता ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे. आता हिला आपण थंड होऊन देणार आहोत. थंड झाल्यावर आपण ह्याचे गोळे बनवणार आहोत. आता हे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि ह्याचं जाडसर घोळ बनवणार आहे. जास्त पाणी नाही टाकायचं. याच्यामध्ये लागेल तसंच पाणी टाकून आपण वड्याचं पीठ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आता एक चमचा हे भरून तांदळाचं पीठ टाकणार आहोत. त्याच्याने ना आपले वडे एकदम कुरकुरीत होणार आहेत. हे बघा, हे पाहून पण नाही, बस थोडासा सोडा टाकलेला याच्यामध्ये. आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत.
छान झालेलं आपलं हे वड्याचं पीठ। आपलं घोळ बनून झालेलं आहे, आता हे साईडला ठेवणार आहोत आणि वडे हे आता हे आपण वडे करायला घेणार आहोत। वडे करून करून असे ठेवणार आहोत। हे बघा आता हे आपले वडे तयार आहेत, आता आपण तळायला घेऊ। आता इथे मी तेल पण टाकत ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकता। हे आपले वडे झालेले आता काढून घेणार आहोत। किती छान झालेत बघा। आता अशा प्रकारे बाकीचे पण आपण तळून घेणार आहोत। हे बघा आपले हे वडे तयार आहेत, जरूर करून पहा। आणि माझ्या चॅनलला नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक पण करा, शेअर पण करा आणि बाजूला जी बेल आहे ती पण प्रेस करा। धन्यवाद।